स्वागत नहीं रमेश अन्ना मुळे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। मान वेतन आमच्या हक्काचा मान वेतन आमच्या हक्काचा हम सब एक है। हम सब एक है। हम सब एक है। उपोषण कामगार एकता संघटने कालपासून सुरू केलेला आहे। आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय रमेश जी अण्णा मुळे साहेब व आमचे अध्यक्ष भास्कर भाऊ आळावे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक आमरण उपोषण कालपासून सुरू केलेला आहे। या उपोषणाच्या महत्त्वाच्या मागण्या म्हणजे आमचं रेड्डी कंपनी माळी कामगार सिडको कालीन बचत गटचे कर्मचारी मलेरिया विभागाचे कर्मचारी महानगरपालिके अंतर्गत येणारे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विशेष मागण्या मागण्यासाठी आम्ही आमरण उपोषण लावलेलं आहे। आमचे मागील भरपूर दिवसापासून किमान वेतन हा आमचा थकलेला आणि कळीचा मुद्दा आहे। त्याचा महानगरपालिकेला आम्ही भरपूर वेळेस त्याचे निवेदन देऊन आणि आंदोलन सुद्धा करून त्याच्यापासून आम्हाला न्याय मिळालेला नाहीये। न्याय मागण्यासाठी आम्ही हा पुन्हा एकदा आमचे कामगार एकता संघटनेचे आमचे अध्यक्ष साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामबंद आंदोलन केलं होतं आणि ते सुद्धा सक्सेस नव्हतं झालं, कारण की त्याच्यामध्ये यांनी आम्हाला फक्त आश्वासन देऊन प्रशासनाने आम्हाला आश्वासन देऊन आमचं ते मागचं आंदोलन मोडीत काढलं होतं। त्याच्यानंतर मग आम्ही आम्हाला फक्त आश्वासन दिलं होतं की तुमचं 4 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर तुम्हाला आम्ही किमान वेतनचा दर लागू करून तुम्हाला पगारही देऊ। त्याच्यानंतर प्रशासनाला आम्ही भरपूर वेळेस पत्र दिले निवेदन दिले, प्रशासनाने आमच्या कोणत्याच पत्राला आणि निवेदनाला कोणत्याच प्रकारचे उत्तर दिले नाही। शेवटी आम्ही आज कालपासून कामगार एकता संघटना आम्ही 1 मे या रोजी आम्ही कामगार संघटनेचा आम्ही स्थापना केली। त्याचे अध्यक्ष भास्कर भाऊ आळावे साहेब व संस्थापक अध्यक्ष रमेश जी अण्णा मुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कालपासून कामगार एकता संघटनेचे हे आंदोलन आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आणि आता इथून पुढे हे आंदोलन आम्ही जास्तीत जास्त तीव्र करू। आमची महत्वाची मागणी आहे किमान वेतन दर 24 फेब्रुवारी 2015 माळी कामगार जे आहे महिला माळी कामगार यांचा 17 महिन्याचा थकीत वेतन, सिडको कालीन बचत गटचे जे कर्मचारी आहे त्यांचा थकलेला जो एरियस आहे त्यांचा थकलेला काय काय भाऊ 3 महिन्याचे वेतन आणि त्यांच्या थकलेला जो एरियस आहे त्याच्यासाठी एक महत्वाची मुद्दा आहे फवारणी विभागाचा सुद्धा मुद्दा आहे किमान वेतनचा आणि इतर जेवढे पण आमचे कंत्राटीमध्ये येणारे जे विभाग आहे सगळ्यांसाठी हा मुद्दा आहे। आणि एक महत्वाचा मुद्दा सर्वात प्रशासन जे आहे मागील 7 ते 8 वर्षापासून एक किंवा दोन एजन्सी त्याच्यामध्ये एक महाराणा एजन्सी आणि एक गॅलक्सी एजन्सी यांनाच वेळोवेळी काम देत असती, यांनाच कॉन्ट्रॅक्ट देती लेबर सप्लायरचा आणि त्याच्यामुळे काय आहे ते लोक त्यांची मनमानी करून किमान वेतन दर हा देत नाही, ते त्यांचा मनमानी वेतन दर देतात। तर हे मनमानी वेतन दर जर बंद करायचं असेल तर नवीन एजन्सीला यांनी टेंडर दिला पाहिजे, नवीन एजन्सीनी जो टेंडर आहे तो किमान वेतन प्रमाणे दिला पाहिजे। आम्ही जर विचारलं तर विचारणा जर केली प्रशासनाला तर प्रशासन म्हणतो का आम्ही तुम्हाला जे आहे जे आता नवीन टेंडर जे दिलेले आहे ते किमान वेतन प्रमाणे आणि एजन्सी मालक म्हणतो की आम्ही तुम्हाला 15,000 रुपये प्रमाणे पगार देऊ। मग ते 15,000 मध्ये तो त्याचा आमचा PF काटणार, ESIC काटणार आणि त्याच्यानंतर त्याचं कमिशन कापणार आणि येऊन जाऊन तो आमच्या हातात पुन्हा 10-11,000 रुपये आमच्या कर्मचाऱ्यांच्या हातात देणार। असले हा जो मनमानी कारोबार जो महानगरपालिकेने लावलेला आहे तो सुद्धा बंद झाला पाहिजे आणि या ज्या एजन्सी ज्या मनमानी वेतन देतात किमान वेतन देत नाही आणि मनमानी वेतन जे एजन्सी जे राहिल्या यांच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे। जर यांनी हा असा आळा नाही बसवला आणि त्यांना जर यांनी रोखलं नाही तर आम्ही पुढे यांच्यावर गुन्हे दाखल करू आणि पुढील आमचे अध्यक्ष साहेब जे म्हणतील त्या हिशोबाने आम्ही पुढचं काम हे करू।